या सगळ्यांना मंचावर बोलवण्याचं कारण हे की श्री शिवराज अष्टक हे वेगवेगळ्या माध्यमातून सादर करण्यासाठी या सगळ्या माणसांनी मला कुठे ना कुठे काही ना काही शिकवलेलं आहे. त्यांनी जी शिदोरी दिली त्या शिदोरीच्या जोरावर आज 4 चित्रपट आपण पूर्ण केलेले आहेत. तुम्हा सगळ्या रसिकांच्या समोर सादर करताना माझ्यावर खूप दडपण असतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित एक कलाकृती आपण सादर करीत असतो आणि ती कलाकृती निर्धोक व्हावी, अचूक व्हावी, निर्दोष व्हावी यासाठी या मंडळींचे आशीर्वाद मार्गदर्शन वारंवार घेत इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 5वा चित्रपट आता आपण सगळेजण साजरा करणार आहोत. आता ती वेळ आलेली आहे ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र माझ्यावर चिडलेला आहे की खूप वेळ झाला, किती वेळ बघायला होता वाट. मेसेज आले हो काल, याला काय अर्थ आहे का? तुम्ही फक्त तारीख सांगता, वेळ सांगत नाही. आम्ही किती वेळा युट्यूब उघडून बघायचं वगैरे. हे सगळं प्रेम जे आहे तुमचं मिळतंय ते या सगळ्या विभूतींच्या मुळे मिळत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 4 चित्रपट पूर्ण केल्यानंतर 5वा चित्रपट म्हणजे मध्यंतरानंतरचा महत्वाचा पहिला चित्रपट ज्याच्यात माझ्या 4ही गुरूंनी अभिनय केला आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला याच्यासारखं मोठं पुण्य काय असतं किंवा भाग्य काय असतं की आपण ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, रंगमंचावर कॅमेरा समोर उभं राहायला शिकवलं, सिनेमा कसा बघायचा हे शिकवलं, पुस्तकं कशी वाचायची हे शिकवलं, त्या सगळ्यांच्या समोर उभं राहायचं आणि म्हणायचं ऍक्शन. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.